गुड आफ्टरनून फ्रेंड, आज अपन पाहणार आहोत युनिट सेकंड। युनिट फर्स्ट अप्लाय झालेला आहे आणि युनिट फर्स्ट मध्ये व्यावसायिक अर्थशास्त्र म्हणजे काय या संबंधीची विस्तृत माहिती आपण युनिट फर्स्ट मध्ये पाहिलेलं आहे। युनिट फर्स्ट मध्ये व्यावसायिक अर्थशास्त्र म्हणजे काय, व्यवसायामध्ये व्यावसायिक अर्थशास्त्राचा उपयोग कसा केला जात असतो आणि व्यवसायाची सामाजिक जबाबदारी म्हणजे काय, व्यावसायिक निर्णय म्हणजे काय, स्थूल अर्थशास्त्र काय आणि सूक्ष्म अर्थशास्त्र काय या संबंधीची चर्चा आपण फर्स्ट युनिटमध्ये त्याचा अभ्यास केला। आता सेकंड युनिट आपल्याला पाहायचं आहे आणि सेकंड युनिटमध्ये मागणी व मागणीचा नियम या संदर्भामध्ये आपण पाहणार आहोत। या सेकंड युनिटमध्ये मागणी म्हणजे काय, मागणीचा नियम म्हणजे काय, मागणीतील बदल काय, मागणीची लवचिकता म्हणजे काय आणि मागणीचे पूर्वानुमान म्हणजे काय या संबंधीची चर्चा आपण या सेकंड युनिटमध्ये करणार आहोत। तर मागणी म्हणजे काय या संबंधीचं जे काही विवेचन आहे हे विवेचन तुम्ही अर्थशास्त्रामध्ये 11वी आणि 12वीमध्ये पाहिलेले असाल, कारण त्याच्याशिवाय अर्थशास्त्राची सुरुवात त्या तुमच्या ज्युनियर कॉलेजमध्ये होत नाही किंवा 11वी 12वीमध्ये होत नाही। म्हणून मागणी म्हणजे काय या संकल्पना तुम्ही या अगोदर अभ्यासल्या आहेत, परंतु विस्तृत दृष्टिकोनातून तुम्हाला जेव्हा 11वी 12वीमध्ये जे काही मागणी आणि मागणीचा नियम होता किंवा मागणी संबंधीचे ज्या काही तुम्ही अभ्यास केला त्याच्या व्यतिरिक्त इथं थोडासा विस्तृत प्रमाणामध्ये आपल्याला शिकायचं आहे, थोडासा विस्तीर्ण प्रमाणामध्ये त्याचा विचार आपल्याला करायचा आहे। तर मागणी म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती आहे मागणी म्हणजे कोणत्याही वस्तूची इच्छा जाहीर करणं म्हणजेच मागणी नव्हे। कारण अनेक प्रकारच्या लोकांची इच्छा होते की आपल्याकडे ही गाडी असावी, आपल्याकडे हे साधन असावे, आपल्याकडे हे सोर्सेस असावे, पण इच्छा जाहीर करणं म्हणजे मागणी नव्हे। तर प्रत्यक्षात काय असते की ज्या व्यक्तींनी इच्छा जाहीर केली, अतिव इच्छा आहे की आपल्याकडे ही वस्तू असावी, तर ती वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा ती त्या विशिष्ट वस्तूची मागणी करण्यासाठी त्याच्याकडे योग्य प्रमाणामध्ये साधन उपलब्ध असणं आवश्यक आहे। साधन म्हणजे पैसा त्याच्याकडे उपलब्ध असणं आवश्यक आहे। हा जर पैसा त्याच्याकडे नसेल आणि त्याने इच्छा जाहीर केली असेल तर याला मागणी म्हणता येणार नाही। कारण वस्तूची मागणी याच्यासाठी केली जात असते कारण वस्तूमध्ये हा एक गुण असतो, इच्छा पूर्ण करण्याची शक्ती त्या विशिष्ट वस्तूमध्ये असते आणि म्हणून आपण त्या विशिष्ट वस्तूची मागणी करत असतो। आता वस्तूची मागणी करणं म्हणजे इच्छा जाहीर करणं नव्हे, तर इच्छा जाहीर केल्यानंतर त्या विशिष्ट वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा तिचा उपभोग करण्यासाठी आपल्याकडे तेवढ्या प्रमाणामध्ये साधन असणं आवश्यक आहे, म्हणजे ती विशिष्ट वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्याकडे पैसा असणं आवश्यक आहे। पण कधीकधी असंही होते की काही लोकांकडे पैसा असतो पण कंजूस लोक आपण पाहिलं की इच्छा तर त्यांची असते की एखादी मोटारगाडी आपल्याकडे असावी किंवा एखादी वस्तू आपण खरेदी करावी, परंतु नेमकं काय होतं, त्याच्याकडे पैसा असून इच्छा असून तो पैसा खर्च करण्याची त्याची तयारी नसते, असेही लोक असतात। म्हणून तो पैसा त्यांच्याकडे असूनसुद्धा त्याला मागणी नाही म्हणता येणार, तो पैसा खर्च करण्याची त्याची तयारी असायला पाहिजे। तर आपल्याला त्याला मागणी, सर्वसाधारण भाषेमध्ये त्याला मागणी म्हणता येईल। म्हणजे एक वस्तूची मागणी जर आपल्याला निर्धारित करावायची असेल तर त्याच्यासाठी तीन गोष्टीची आवश्यकता आहे। एक म्हणजे त्या विशिष्ट वस्तूची इच्छा त्याची असायला पाहिजे। नंबर दोन ती विशिष्ट वस्तू खरेदी करण्यासाठी त्याच्याकडे मुबलक साधन असायला पाहिजे, म्हणजे पैसा असायला पाहिजे। आणि नंबर 3 तो पैसा खर्च करण्याची त्याची तयारी असायला पाहिजे। ह्या तीन गोष्टी ज्या ठिकाणी मिळाल्या त्या ठिकाणी त्या विशिष्ट वस्तूची मागणी असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो। पण ही जी परिभाषा आहे किंवा ही जी व्याख्या आहे ही सर्वसाधारण व्याख्या आहे, सामान्य व्याख्या आहे, हे व्यवहारामध्ये उपयोगात येणारी व्याख्या आहे। म्हणून कोणत्याही विशिष्ट वस्तूची इच्छा जाहीर करणं म्हणजेच मागणी नव्हे। आता आपण असं म्हटलं की गोंदियामध्ये 25 फॅमिली असे आहेत, 25 कुटुंब असे आहेत की त्यांनी असं निर्धारण केलं की आपल्याकडे इच्छा जाहीर केली की आपल्याकडे एक मोटारगाडी असावी। आता त्या 25 कुटुंबाने आपल्याकडे मोटारगाडी असावी अशा प्रकारची इच्छा केली म्हणजे 25 मोटारगाडीची मागणी झाली असा याचा अर्थ नाही होत, कारण त्या 25 मोटारगाडी खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे तेवढ्या प्रमाणामध्ये पैसा उपलब्ध असणं आवश्यक आहे। आणि पैसा जरी उपलब्ध असला तरी पण तो पैसा मोटारगाडीवरती खर्च करण्याची
त्यांची तयारी असणं आवश्यक आहे. तर या संदर्भामध्ये पेन्सन यांनी एक परिभाषा केलेली आहे. पेन्सन आता सुरुवातीला मागणी म्हणजे काय सर्वसाधारण भाषेमध्ये, तर मागणी म्हणजे इच्छा व्यक्त करणे. मागणी म्हणजे एखाद्या विशिष्ट वस्तूची इच्छा व्यक्त करणे. आणि दुसरं त्याच्यामध्ये ते उपलब्ध साधने, त्याच्याकडे काय असायला पाहिजे, उपलब्ध साधने असायला पाहिजे. साधने म्हणजे पैसा, पैसा असायला पाहिजे आणि अधिक त्याच्याकडे पैसा खर्च करण्याची तयारी, त्याची तयारी असायला पाहिजे. आता ह्या तीन गोष्टी ज्या ठिकाणी भिडतात त्याला मागणी सर्वसाधारण भाषेमध्ये म्हटलं जात असतं. आणि या दृष्टिकोनातून पेन्शन यांनी एक व्याख्या केलेली आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की मागणी एक प्रभावी इच्छा आहे. मागणी काय आहे, एक प्रभावी इच्छा आहे, म्हणजे त्याच्याशिवाय तुम्ही त्या विशिष्ट वस्तूची मागणी नाही करू शकत. इच्छा आणि प्रभावी इच्छा याच्यामध्ये फरक आहे. इच्छामध्ये सर्वसाधारण एखाद्या विशिष्ट वस्तूची मनामध्ये इच्छा निर्माण करणे, आणि प्रभावी इच्छा म्हणजे त्या विशिष्ट वस्तूशिवाय आपलं पूर्ण कोणतंही व्यवहार होत नाही. म्हणजे ती विशिष्ट वस्तू खरेदी करण्याची प्रभावी इच्छा मनामध्ये असते, म्हणजे ती वस्तू आपल्याला कशा ना कशा पद्धतीने खरेदी करावीच लागते. प्रभावी इच्छा अगदी त्याच्याशिवाय आपलं निघू नाही शकत. तर अशा प्रकारची प्रभावी इच्छा आहे, त्या तीन बाबी अंतर्भूत असतात. त्या तीन बाबी अंतर्भूत असतात. पेन्सन यांनी म्हटलं आहे मागणी म्हणजे काय होतं, मागणी म्हणजे प्रभावी इच्छा. पेन्सनच्या मतानुसार मागणी म्हणजे प्रभावी इच्छा असते. मागणी म्हणजे प्रभावी इच्छा म्हणजे त्याला मागणी म्हणता येईल. परंतु ही प्रभावी इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे तीन गोष्टीची आवश्यकता आहे. एक म्हणजे इच्छा, दुसरा म्हणजे ते इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे असणारे उपलब्ध साधने, आणि तिसरा म्हणजे ते उपलब्ध साधने जरी त्याच्याकडे असले म्हणजे पैसा असला तरी पण पैसा खर्च करण्याची त्याची तयारी असायला पाहिजे. अशा प्रकारच्या तीन गोष्टीचा समावेश ज्यामध्ये केला जात असतो त्याला मागणी असे म्हणतात. अशा प्रकारचं स्पष्टीकरण मागणीच्या संदर्भामध्ये पेन्सन यांनी स्पष्ट करून सांगितलेलं आहे. परंतु वरील व्याख्येच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला, म्हणजे या व्याख्येच्या संदर्भामध्ये पेन्सननी जी व्याख्या मांडली, या व्याख्येच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला मागणी म्हणजे काय, तर या व्याख्येच्या संदर्भामध्ये आपल्याला असं आढळून येईल की ही व्याख्या एक प्रकारची संकुचित आहे. संकुचित म्हणजेच या व्याख्येच्या माध्यमातून आपल्याला मागणी म्हणजे काय याची परिपूर्ण कल्पना येऊ शकत नाही. तर मग परिपूर्ण अशी परिभाषा किंवा परिपूर्ण अशी व्याख्या आपल्याला मागणीची कोणत्या माध्यमातून करता येईल, तर त्याच्यामध्ये एक परिपूर्ण मागणीची व्याख्या करण्यासाठी आपल्याला त्या विशिष्ट मागणीमध्ये वेळ किंमत या दोन गोष्टी अंतर्भूत असणं आवश्यक आहे. आणि ह्या दोन गोष्टीचा अंतर्भाव जोपर्यंत मागणीमध्ये केला जात नाही किंवा प्रभावी इच्छेमध्ये केला जात नाही तोपर्यंत त्या विशिष्ट वस्तूच्या मागणीला कोणताही अर्थ राहत नाही. जसं आपण म्हटलं की आज गोंदियामध्ये 1000 किलोची मागणी आहे, साखरेची 1000 किलोची मागणी आहे, तर या अशा प्रकारच्या मागणीला परिपूर्ण अर्थ होत नाही. आज म्हणजे कालावधी झाला 1000 किलो, पण किती रुपयाच्या हिशेबाने मागणी आहे हे मात्र त्याच्यामध्ये उल्लेख नाही आहे. म्हणजे याच्यामध्ये पैसा आणि वेळ ह्या दोन गोष्टींचा अंतर्भाव त्या मागणीमध्ये असणं आवश्यक आहे, तरच त्याला सैद्धांतिक दृष्टिकोनातून परिपूर्ण मागणी असं म्हटलं जाईल. म्हणून या संदर्भामध्ये बेनहॅम यांनी एक व्याख्या मांडलेली आहे. बेनहॅम मागणीच्या संदर्भामध्ये बेनहॅम यांनी व्याख्या मांडलेली आहे. त्यांनी व्याख्या करताना, मागणीची व्याख्या करताना असं म्हटलं आहे की एखाद्या विशिष्ट वेळी एखाद्या विशिष्ट किमतीला खरेदी केले जाणारे वस्तूचे परिमाण म्हणजेच मागणी होय. यांनी म्हटलं आहे मागणी म्हणजे
काय म्हटलंय मागणी म्हणजे एखाद्या विशिष्ट वेळी एखाद्या विशिष्ट किमतीला विशिष्ट किमतीला एखाद्या विशिष्ट वेळी एखाद्या विशिष्ट किमतीला खरेदी केले जाणारे वस्तूचे परिमाण म्हणजे मागणी होय. साध्या सरळ भाषेमध्ये मागणी जर आपण म्हटलं तर या संदर्भामध्ये टेन्शन यांची व्याख्या मागणी म्हणजे प्रभावी इच्छा होय साध्या भाषेमध्ये. पण सैद्धांतिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर मागणी म्हणजे प्रभावी इच्छा नव्हे, तर मागणी म्हणजे काय, तर बेन हॅम यांनी मागणीची एक शास्त्रीय स्वरूपाची व्याख्या या ठिकाणी सांगितलेली आहे. बेन हॅम यांनी असं म्हटलं आहे मागणी म्हणजे एखाद्या विशिष्ट किमतीला खरेदी केले जाणारे वस्तूचे परिमाण म्हणजे मागणी होय. अशा प्रकारची मागणी संदर्भाची व्याख्या बेन हॅम यांनी प्रस्तुत केलेली आहे. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बेन हॅम यांनी तीन गोष्टीचा या मागणीमध्ये अंतर्भाव केलेला आहे. एखाद्या विशिष्ट वेळी म्हणजे याने वेळ ही विचारात घेतलेली आहे, बेन हॅम यांनी वेळ विचारात घेतलेली आहे. दुसरा विशिष्ट किमतीला म्हणजे किंमत विचारात घेतलेली आहे. आणि तिसरा म्हणजे परिमाण किंवा नग. या तीन गोष्टीचा समावेश ज्या विशिष्ट वस्तूच्या खरेदी संदर्भामध्ये केला जात असतो त्याला त्या विशिष्ट वस्तूची मागणी असे म्हणतात. अशा प्रकारचे स्पष्टीकरण बेन हॅम यांनी केलेलं आहे. म्हणजे एखाद्या विशिष्ट वस्तूच्या संदर्भामध्ये मागणी निर्धारित करताना एखाद्या विशिष्ट किमतीला एखाद्या विशिष्ट वस्तूचे परिमाण खरेदी करण्याला मागणी असे म्हणतात. मग याच्यापैकी एखादी बाब जर नसेल तर त्याला मागणी म्हणता येणार नाही, अशा प्रकारचे मत बेन हॅम यांनी या ठिकाणी स्पष्ट करून सांगितलेले आहे. आता आपण पाहूया की मागणीची परिपूर्ण जर व्याख्या आपल्याला जर करावायची असेल या तीन गोष्टीच्या माध्यमातून, आपण असं म्हणूया साधारण भाषेमध्ये की 50 रुपये किमतीला गोंदियाच्या मार्केटमध्ये 1000 नगाची मागणी आहे. 50 रुपये प्रति किलो किमतीला 1000 नगाची मागणी आहे. ही जे आपण व्याख्या केली ही मागणीची व्याख्या नाही होऊ शकत, कारण याच्यामध्ये वेळेचा अंतर्भाव नाही आहे. हे 50 रुपये प्रति किलोच्या हिशेबाने 1000 नगाची किंवा 1000 किलोची मागणी आहे, पण किती कालावधीसाठी? आजची मागणी आहे, 1 हप्त्याची मागणी आहे किंवा 1 महिन्याची मागणी आहे? या भाषेमध्ये किंवा या परिभाषेमध्ये किंवा व्याख्येमध्ये वेळेचा अंतर्भाव केलेला नाही आहे, म्हणून त्याला मागणी नाही म्हणता येणार. मग आपण असं म्हणून पाहूया की आज गोंदियामध्ये 1000 नगाची मागणी आहे एखाद्या विशिष्ट वस्तूची. 1000 नगाची मागणी आहे, तर आज गोंदियामध्ये 1000 नगाची मागणी आहे, पण किती किमतीला, याचा जर उल्लेख नसेल किमतीचा तर त्याला परिपूर्ण मागणी म्हणता येणार नाही. आणि दुसऱ्या प्रकारचं जर आपण पाहिलं तर आज गोंदियामध्ये 5 रुपये किंवा 50 रुपये किमतीला त्या विशिष्ट वस्तूची मागणी आहे, पण किती परिमाणाची आहे याचा जर उल्लेख नाही केला तर त्याला परिपूर्ण मागणी नाही म्हणता येणार, त्याला मागणी नाही म्हणता येणार. म्हणून या परिभाषेमध्ये बेन हॅमच्या मतानुसार एक परिपूर्ण मागणी होण्यासाठी किंवा मागणी म्हणजे काय ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी त्याच्यामध्ये वेळ, किंमत आणि परिमाण या तिन्ही बाबींचा समावेश होणं आवश्यक आहे. म्हणून त्यांनी व्याख्या करताना, मागणीची व्याख्या करताना असं म्हटलं आहे, मागणी म्हणजे
एखाद्या विशिष्ट वेळी एखाद्या विशिष्ट किमतीला एखाद्या वस्तूचे विशिष्ट परिमाण खरेदी करण्याच्या क्रियेला मागणी असे म्हणतात किंवा खरेदी करण्याचे जे काही प्रमाण आहे किंवा परिमाण आहे वस्तूचे परिमाण आहे त्याला वस्तूची मागणी असे म्हणतात तर या परिभाषेवरून वस्तूच्या त्या मागणीचे काही आपल्याला वैशिष्ट्य पाहावयास मिळतात किंवा गुण पाहावयास मिळतात मागणीचे वैशिष्ट्य तर पहिला वैशिष्ट्य त्याच्यामध्ये आहे की मागणी म्हणजे प्रभावी इच्छा होय मागणी म्हणजे प्रभावी इच्छा होय तर याच्यामध्ये मागणीची वैशिष्ट्ये आपल्याला या बेनियमनी जी काही मागणीची व्याख्या केलेली आहे त्यांनी त्याच्यामध्ये वेळ किंमत आणि परिमाण या तीन गोष्टीचा समावेश केलेला आहे आपल्या व्याख्येमध्ये तर याच्यामध्ये या व्याख्येवरून आपल्याला मागणीचे वैशिष्ट्य पाहावयास मिळतात मागणी म्हणजे प्रभावी इच्छा होय तर मागणी म्हणजे त्या विशिष्ट व्यक्तीच्या मनामध्ये ती विशिष्ट वस्तू खरेदी करण्याची इच्छा जागृत असणं आवश्यक आहे म्हणजे याच्यामध्ये मागणी म्हणजे इच्छा आणि दुसरं ते साधन म्हणजे पैसा त्याच्याकडे उपलब्ध असणं आवश्यक आहे आणि तिसरा म्हणजे खर्च करण्याची तयारी आणि त्याची तयारी असायला पाहिजे तो पैसा खर्च करण्याची तयारी त्याची असायला पाहिजे तर याला प्रभावी इच्छा असं म्हटलं जाईल म्हणजे मागणी कोणत्याही वस्तूची मागणी करताना त्याच्या मनामध्ये प्रभावी इच्छा निर्मित होणं आवश्यक आहे हे एक वैशिष्ट्य आपल्याला मागणीचं पाहावयास मिळतात नेक्स्ट वैशिष्ट्य आहे मागणीवरून वस्तूच्या विशिष्ट परिमाणाचा बोध होतो मागणीवरून वस्तूच्या विशिष्ट परिमाणाचा बोध होतो तर मागणी म्हणजे काय तर ज्या विशिष्ट वस्तूची मागणी केली जात असते त्या विशिष्ट वस्तूच्या मागणीवरून त्या विशिष्ट वस्तूच्या परिमाणाचा बोध होतो म्हणजे एखाद्या विशिष्ट वस्तूची मागणी निर्धारित करताना त्याच्यामध्ये परिमाणाचा किंवा नगाचा समावेश असणे आवश्यक आहे नाहीतर ते आपल्याला परिपूर्ण मागणी नाही म्हणता येणार किंवा मागणी नाही म्हणता येईल जसं आज गोंदियामध्ये 30 नगाचा किंवा 30 किलोच्या वस्तूची मागणी आहे म्हणजे एका विशिष्ट वेळी म्हणजे आज गोंदियामध्ये 30 किलो वस्तूची मागणी 10 रुपये किलोच्या हिशेबाने आहे म्हणजे अशा प्रकारचा तिन्ही बाबींचा जो अंतर्भाव आहे हा अंतर्भाव या मागणीमध्ये असणं आवश्यक आहे म्हणजेच यावरून मागणीवरून आपल्याला या परिमाणाचा बोध होतो 30 किलोची मागणी आहे 50 किलोची मागणी आहे किंवा 60 किलोची मागणी आहे म्हणजे एका विशिष्ट वस्तूच्या मागणीमध्ये परिमाणाचा उल्लेख असणं आवश्यक आहे की किती किलोची मागणी आहे 10 किलोची आहे 20 किलोची आहे किंवा 30 किलोची आहे तर त्याला मागणी म्हणता येणार तिसरं आहे मागणी नेहमी किमतीच्या संदर्भात व्यक्त केली जाते मागणी नेहमी किमतीच्या संदर्भात व्यक्त केली जाते व्यक्त केली जाते तर मागणी व्यक्त करताना त्याच्यामध्ये किंमत हा गुण असणं आवश्यक आहे किंवा त्याच्यामध्ये किमतीचा अंतर्भाव असणं आवश्यक आहे आज जर आपण म्हटलं की या मार्केटमध्ये 30 किलो किंवा 30 नगाची मागणी आहे आज 30 नगाची मागणी आहे पण याला काही अर्थ राहणार नाही कारण मागणी ही किती रुपये किमतीला 30 नगाची मागणी आहे असं जर आपण म्हटलं आणि त्याच्यामध्ये किंमत जर आपण लिहिली तर निश्चितपणे याच्यावरून आपल्याला मागणीचा अर्थ कळून येईल म्हणजेच आज आपण मार्केटमध्ये असं म्हटलं
की आज मार्केटमध्ये 30 नगाची 10 रुपयाच्या हिशेबाने मागणी आहे असं जर आपण म्हटलं तर त्याला मागणी म्हणता येणार। म्हणजे मागणीमध्ये नेहमीच किमतीच्या संदर्भामध्ये मागणी नेहमीच किमतीच्या संदर्भामध्ये व्यक्त केली जात असते। मार्केटमध्ये 1000 किलोची मागणी आहे असं जर आपण म्हटलं आज 1000 किलोची मागणी आहे तर याच्यावरून मागणीचा अर्थ योग्य प्रकारचा लावता येणार नाही। किंवा आज मार्केटमध्ये 500 नगाची मागणी आहे असं जर आपण म्हटलं तर त्याच्यावरून मागणीचा अर्थबोध आपल्याला लावता येणार नाही। पण आपण जर असं म्हटलं आज 10 रुपयाच्या हिशेबाने 500 नगाची मागणी आहे असं जर आपण म्हटलं तर मागणीची पूर्ण कल्पना आपल्याला यावरून येत असते। म्हणजेच मागणीमध्ये किमतीचा अंतर्भाव असणं आवश्यक आहे। म्हणजेच मागणी ही किमतीच्या संदर्भामध्ये व्यक्त केली जात असते। चौथा आहे मागणी विशिष्ट कालावधीशी संबंधित असते। मागणी विशिष्ट कालावधीशी संबंधित असते। मागणी जी असते हे विशिष्ट कालावधीशी संबंधित असते। कोणत्या कालावधीसाठी कोणत्या वस्तूची किती किमतीला किती परिमाणाची मागणी आहे ह्या सर्व गोष्टीचा समावेश एका विशिष्ट वस्तूच्या मागणीमध्ये असणं आवश्यक आहे। अन्यथा त्या विशिष्ट वस्तूच्या मागणीला काही अर्थ राहत नाही। जसं या ठिकाणी आपण पाहिलं की मागणी विशिष्ट कालावधीशी संबंधित आहे। जर आपण असं म्हटलं की बाजारामध्ये 10 रुपयाच्या हिशेबाने आज मागणी आहे, म्हणजे बाजारामध्ये 10 रुपयाच्या हिशेबाने 1000 नगाची मागणी आहे असं जर आपण म्हटलं तर ते मागणी आपल्याला म्हणता नाही येणार। पण ते 10 रुपये किमतीने 1000 नगाची मागणी आहे पण किती दिवसाची आहे, एका आठवड्याची आहे, एका महिन्याची आहे की 15 दिवसाची आहे, हा कालावधी त्या ठिकाणी जर आपण निर्धारित नाही केला किंवा कालावधी विचारात नाही घेतला तर त्याच्यावरून मागणीची कल्पना आपल्याला योग्य प्रमाणामध्ये येऊ नाही शकणार। म्हणून या ठिकाणी मागणीची संकल्पना स्पष्ट करताना मागणीमध्ये त्याच्या मागणीच्या वैशिष्ट्यामध्ये हा एक वैशिष्ट्य असणं आवश्यक आहे किंवा त्याचे गुण आहे की मागणीमध्ये विशिष्ट कालावधीशी संबंधित असते। म्हणजे जी मागणी केली जात असते ती विशिष्ट कालावधीशी संबंधित असते। म्हणजे आज बाजारात 1000 नगाची 10 रुपयाच्या किमतीने मागणी आहे आज, म्हणजे कालावधी काय आहे, आजचा आहे। तर कारण हा कालावधी जर नसेल तर कोणत्या कालावधीसाठी मागणी आहे याच्यामध्ये एक शंका निर्माण होईल। 1 महिन्यानंतर आहे, 15 दिवसासाठी आहे की 10 दिवसासाठी आहे, आणि याच्यावरून आपल्याला मागणीची कल्पना मार्केटमध्ये योग्य प्रकारची येणार नाही। तर अशा प्रकारे मागणीच्या संकल्पनेमध्ये कालावधी, किंमत आणि परिमाण या तिन्ही गोष्टींचा समावेश असणं आवश्यक आहे। आणि त्या विशिष्ट वस्तूची मागणी करताना त्या विशिष्ट व्यक्तीच्या मनामध्ये प्रभावी इच्छा निर्माण होणं आवश्यक आहे। म्हणजे बेनियमच्या मते ह्या तिन्ही गोष्टी ज्या वस्तूच्या खरेदी संदर्भात असतील किंवा मागणी निर्धारित करताना असतील त्याला त्या विशिष्ट वस्तूची मागणी असं म्हटलं जाईल। तर या ठिकाणी मागणी ही एका बाजाराची असू शकते किंवा व्यक्तिगत स्वरूपाची असते। त्या विशिष्ट वस्तूच्या किमतीला बाजारपेठेची मागणी ही जास्त नगामध्ये दिली जात असते, परिमाणामध्ये दिली जात असते, तर एका विशिष्ट किमतीला विशिष्ट व्यक्तीची मागणी ही इंडिव्हिज्युअल स्वरूपाची दिली जात असते। बाजारपेठेची मागणी ही इंडिव्हिज्युअल मागणीपेक्षा कधीही जास्त असते। बाजारपेठेमध्ये अनेक प्रकारचे लोक जातात, त्याच्यामुळे विक्रेत्याला त्या मागणीचे जास्त नग खरेदी करून आपल्याकडे ठेवावे लागत असतात किंवा जास्त प्रमाणामध्ये नगाची मागणी करावी लागत असते। तर एक इंडिव्हिज्युअल व्यक्तीला आपल्या दैनंदिन उपयोगासाठी करण्यात येणारी जी मागणी असते ही मागणी एका विशिष्ट नगाची किंवा काही नगाचीच असते। तर अशा प्रकारे एक प्रभावी इच्छा म्हणजेच मागणी होईल ज्याच्यामध्ये कालावधी, किंमत आणि परिमाण यांचा समावेश केला जात असतो। आता मागणीच्या संदर्भामध्ये आपण पाहिलं तर मागणीच्या संदर्भामध्ये आपल्याला त्याचे वैशिष्ट्य आढळून आले की मागणीच्या विशिष्ट प्रकारामध्ये त्याचे वैशिष्ट्य त्या म्हणजेच वस्तूची प्रभावी इच्छा, वस्तूची किंमत, वस्तूचे परिमाण आणि
एक विशिष्ट प्रकारचा कालावधी या चारही गोष्टीचा समावेश त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे, तर त्या विशिष्ट वस्तूची मागणी असं आपल्याला म्हणतात। तर ही झाली मागणीची संकल्पना। यानंतर पाहूया आपण मागणीचा नियम। मागणीचा नियम, मागणीचा नियम त्याला म्हणतात लॉ ऑफ डिमांड, लॉ ऑफ डिमांड। मागणीचा नियम म्हणजे काय? तर मागणीचा एक नियम आहे, एक विशिष्ट प्रकारचा नियम आहे। वस्तूची किंमत वाढली तर मागणी कमी होते आणि वस्तूची किंमत कमी झाली तर मागणी वाढते, यालाच मागणीचा नियम असे म्हटलं जात असतं। आता हा जो मागणीचा नियम आहे, हा मागणीचा नियम मार्शल यांनी मांडलेला आहे। मार्शलने काय केलं की जो उपभोक्त्याची जी काही मनोवृत्ती आहे बाजारपेठेमध्ये, तर ही मनोवृत्ती या नियमाच्या माध्यमातून त्याने स्पष्ट करून सांगितलेली आहे। तर मागणीचा नियम म्हणजे, मागणीचा नियम म्हणजे एका विशिष्ट परिस्थितीत, एका विशिष्ट परिस्थितीत वस्तूच्या किमतीत वाढ झाली असता, एका विशिष्ट परिस्थितीत वस्तूच्या किमतीत वाढ झाली असता त्या वस्तूच्या मागणी, त्या वस्तूच्या मागणी घट होते तर वस्तूच्या किमती घट झाली असता त्या विशिष्ट वस्तूच्या मागणी वाढ होते। कुणी म्हणलं आहे? मार्शलनी म्हणलेलं आहे। आणि मार्शलनी हा नियम मांडलेला आहे की एका विशिष्ट परिस्थितीमध्ये वस्तूच्या किमतीत वाढ झाली असता त्या वस्तूच्या मागणीत घट होते, तर वस्तूच्या किमतीत घट झाली असता त्या विशिष्ट वस्तूच्या मागणीत वाढ होते। हा नेहमी अनुभवाला येणारा आपला व्यवहार आहे। आपण मार्केटमध्ये गेले असता घरून आपण एक विचार करून जातो की आपल्याला या विशिष्ट वस्तूची मागणी एवढ्या प्रमाणामध्ये करावायची आहे। आपल्याकडे पैसा आहे, आपण मार्केटमध्ये गेलो, पण मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला कळलं की आज त्या विशिष्ट वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे, मग आपण काय करतो की आपला जो निर्णय आहे हा आपण बदलतो। वस्तू कालच्या वस्तूच्या किमतीमध्ये आणि आजच्या वस्तूच्या किमतीमध्ये फरक पडला असेल तर, कालच्यापेक्षा आजच्या वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाली असेल तर आपण काय करतो की त्या विशिष्ट वस्तूचे नग आपण कमी प्रमाणामध्ये खरेदी करतो, आणि वस्तूच्या किमतीमध्ये घट झाली असता वस्तूचे परिमाण जास्त प्रमाणामध्ये खरेदी करतो। तर अशा प्रकारचा हा जो व्यवहार आहे, हा जो उपभोक्त्याची जी मनोवृत्ती आहे की किमतीत वाढ तर खरेदी कमी आणि खरेदी आणि किमतीत घट तर खरेदी जास्त, यालाच मागणीचा नियम असे म्हणतात। या मागणीच्या नियमाचा उल्लेख किंवा नियमाचे प्रस्तुतीकरण मार्शल यांनी मागणीच्या नियमानुसार प्रस्तुत केले आहे। हे उपभोक्त्याची जी प्रवृत्ती आहे, ही उपभोक्त्याची प्रवृत्ती मार्शल यांनी मागणीच्या नियमामधून हे केलेली आहे, स्पष्ट केलेली आहे। आता मागणीचा नियम अधिक प्रकारे समजावून घेण्याकरिता एका कोष्टकाच्या माध्यमातून आपण मागणीचा नियम समजावून घेऊया। त्यावरून आपल्याला मागणीच्या नियमाची कल्पना येईल। मागणीचा नियम आणि या कोष्टकाच्या माध्यमातून आपल्याला मागणीच्या नियमाची कल्पना मांडता येईल की कशा प्रकारे मागणीचा नियम हा कोष्टकाच्या माध्यमातून स्पष्ट केला जात असतो। तर मागणी, आता याच्यामध्ये मी
बाजारपेठेची मागणी आणि वैयक्तिक मागणी हे वेगवेगळी नाही आहेत. मी एक वैयक्तिक मागणीचा विचार करून हे मागणीचा नियम तुम्हाला समजून देत आहे. तर साखरेची किंमत प्रति किलो आणि याच्यामध्ये साखरेची मागणी आता साखरेची किंमत 50 रुपये 40 रुपये 30 रुपये 20 रुपये आणि 10 रुपये असेल तर 10 रुपये अशा प्रकारची साखरेची किंमत असेल तर एका विशिष्ट कालावधीमध्ये तर 5 केजी 10 केजी 15 केजी 20 केजी अँड 25 केजी अथवा ही एक कोष्टक आहे. या कोष्टकच्या माध्यमातून मागणीचा नियम आपण समजावून घेऊया. मार्शल पेपर कोष्टकच्या आधारे आपल्याला मागणीचा नियम कशाप्रकारे समजावून घेता येईल या संदर्भामध्ये विवेचन केलेले आहे. मागणीचा नियम काय म्हणतो की वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाली असता मागणी कमी होते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढत असते. हा या एक विशिष्ट प्रकारचा कोष्टक आहे आणि या दैनंदिन व्यवहार करत असताना एक उपभोक्ता या मागणीच्या नियमाचा अवलंब करत असतो किंवा त्याची जी मनोवृत्ती असते वस्तूच्या खरेदीची ती मनोवृत्ती या मागणीच्या नियमाच्या माध्यमातून स्पष्ट करून सांगितलेली आहे. या ठिकाणी ही मागणी दर्शवलेली आहे. साखरेची किंमत एका टेबलमध्ये दर्शवलेली आहे आणि या ठिकाणी साखरेची मागणी हे या ठिकाणी दर्शवलेली आहे. आता 50 रुपये वस्तू या साखरेची किंमत असताना लोक काय करतात की एक व्यक्ती व्यक्तिगत स्वरूपाची मागणी काय करतो 5 किलोची मागणी करतो. वस्तूची किंमत म्हणजे साखरेची किंमत 50 रुपये असताना तो काय करतो 5 किलो साखरेची खरेदी करतो. आता काही कारणास्तव वस्तूची किंमत मार्केटमध्ये 50 रुपयावरून 40 रुपये झालेली आहे. वस्तूची किंमत सुरुवातीपेक्षा कमी झालेली आहे. वस्तूची किंमत कमी झाली असल्यामुळे उपभोक्ता काय करेल त्या विशिष्ट साखरेचा अधिकाधिक उपयोग करण्याचा प्रयत्न करेल. म्हणून याची जी मागणी आहे ही मागणी 5 किलोवरून 10 रुपयापर्यंत 10 किलोपर्यंत वाढलेली आहे. काही कारणास्तव मार्केटमध्ये अजून साखरेची किंमत कमी झाली 40 रुपयावरून 30 रुपये झाली तर या ठिकाणी वस्तूची जे मागणी आहे ही 10 किलोवरून 15 किलो झाली. म्हणजे ज्या ज्या प्रमाणामध्ये साखरेची किंमत कमी कमी होत जाते त्या त्या प्रमाणामध्ये त्याच्या विरुद्ध दिशेने त्या साखरेची मागणी ही वाढत जाते. आता खालून पाहूया. साखरेची किंमत 10 रुपये असताना 25 किलोची मागणी होती. साखरेची किंमत डबल झाली 20 रुपये झाली तर 20 किलोची मागणी आहे. म्हणजे साखरेची किंमत ज्या ज्या प्रमाणामध्ये वाढत असते त्या त्या प्रमाणामध्ये साखरेची मागणी ही कमी कमी होत असते. म्हणजे किमतीच्या विरुद्ध दिशेने मागणी काय होतो मागणीत बदल होतो यालाच मागणीचा नियम असे म्हणतात. या कोष्टकाच्या माध्यमातून वस्तूची किंमत वाढली तर मागणी कमी होते आणि वस्तूची किंमत कमी झाली तर मागणी वाढत जाते. अशा प्रकारचा मागणीचा नियम या कोष्टकाच्या माध्यमातून आपण स्पष्ट करू शकतो किंवा या कोष्टकाच्या माध्यमावरून आपल्याला मागणीचा नियम कळून येतो. ही अशा प्रकारची संकल्पना मार्शल यांनी या कोष्टकाच्या माध्यमातून दर्शवलेली आहे. आता या ठिकाणी हे जे मागणीचा नियम आहे हा मागणीचा नियम आपल्याला एका डायग्रामच्या माध्यमातून किंवा पुस्तकाच्या माध्यमातून आलेखाच्या माध्यमातून स्पष्ट करता येईल. याला म्हणतो मागणी वक्र. आता हे बघा अशा प्रकारचा आपण वक्र काढला आहे. हा ओ एक्स
आणि वाय यांना नाव दिलेलं आहे. आता इथे साखरेची मागणी 5 केजी, 10 केजी, 15 केजी, 20 केजी आणि 25 केजी याच्यामध्ये किंमत आहे साखरेची. साखरेची किंमत 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये आणि 50 रुपये. इथं देऊया साखरेची किंमत. साखरेची किंमत आणि इथे 5, 10, 15, 20, 25 साखरेची साखरेची मागणी किंवा परिमाण परिमाण केजी केजी मध्ये. तर अशा प्रकारचं आपण या पुस्तकाच्या माध्यमातून किंवा आलेखाच्या माध्यमातून मागणी वक्राच्या माध्यमातून सुद्धा मागणीचा नियम स्पष्ट करू शकतो. याच्यानुसार जर आपण पाहिलं तर आपल्याला मागणीचा नियम कळून येतो. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी हे अशा प्रकारचं दिलेलं आहे तुम्हाला. ओ वाय आसावरती साखरेची किंमत दर्शवलेली आहे आणि ओ एक्स आसावरती साखरेची मागणी दर्शवलेली आहे. आपण जो टेबल पाहिला होता, टेबल काय होता, साखरेची किंमत, साखरेची किंमत आणि साखरेचे परिमाण, परिमाण हे केजीमध्ये होते आणि हे रुपयामध्ये होते. आता 50 रुपये, 50 रुपये साखरेची किंमत असताना 5 केजीची मागणी होती, 40 रुपये किंमत होताना 10 केजीची मागणी होती, 30 रुपये किंमत असताना 15 केजीची मागणी होती, 20 रुपये किंमत असताना 10 केजीची मागणी होती आणि 10 रुपये किंमत असताना 5 केजीची मागणी होती. अशा प्रकारे आपण या कोष्टकामध्ये पाहिलं होतो, या कोष्टकामध्ये पाहिलं होतो, कोष्टकामध्ये पाहिलं होतो. आणि या कोष्टकाचे स्पष्टीकरण आपण या कशामध्ये करून राहिलो आहे, या कोष्टकाचे स्पष्टीकरण आपण या डायग्रामच्या माध्यमातून करत आहोत. अथवा या ठिकाणी हे साखरेचे जे काही परिमाण आहे किंवा केजी आहे हे ओ एक्स असावर दर्शवलेले आहे आणि साखरेची किंमत ही ओ वाय असावरती दर्शवलेली आहे. आता या ठिकाणी 50 रुपये वस्तूची म्हणजे साखरेची किंमत असताना किती किलोची मागणी होती, 5 किलोची. तर आपण काय करू, 50 आणि 5 असा आहे याच्यामध्ये हा एक रेषा आणि हे एक रेषा आहे, याला इथं जोडू, याला आपण ए नाव. हा एक बिंदू आपल्याला मिळाला, हे बिंदू मिळाला. दुसरा 40 रुपये वस्तूची म्हणजे साखरेची किंमत आहे 40 रुपये. 40 रुपयेला किती किलोची मागणी आहे, 10 किलोची मागणी आहे. तर हे 10 किलोवरून असा एक लंब टाकू आपण, या ठिकाणी असा एक लंब टाकू. हे दोन्ही जे रेषा आहे हे रेषा या बी ठिकाणी मिळालेली आहे. याला एक सांकेतिक शब्द आपण वापरलेला आहे बी. 30 रुपये वस्तूची किंमत असताना 15 रुपये साखरेची किंमत परिमाण आहे. म्हणजे 30 रुपये साखरेची किंमत असताना 15 किलोची मागणी होते म्हणून याला सी नाव देऊ. 20 रुपये साखरेची किंमत असताना 20 किलोची मागणी, सॉरी 20 रुपये किंमत असताना साखरेची मागणी हे 20 किलोची आहे, याला डी नाव देऊया. आणि 10 रुपये किंमत असताना साखरेची जी मागणी आहे हे 25 किलोची आहे. या ठिकाणी या दोन्ही रेषा एक दुसऱ्यांना या ठिकाणी मिळालेल्या आहेत, त्यांना ई नाव देऊया. आता हे अशा प्रकारचं आपण पाहिलं. आता हे सर्व बिंदू जोडले असतात, सर्व बिंदू जोडले असतात, हा एक वक्र आपल्याला मिळालेला आहे, हा वक्र आपल्याला मिळालेला आहे. हा वक्र मिळालेला आहे, याला टी टी हा नाव दिलेला आहे. म्हणजे टी डी, टी डी हा जो वक्र आहे, टी डी हा कोणता आहे, मांग वक्र, मागणी वक्र आहे, मागणी. तर अशा प्रकारे आपण मागणी नियमाचे स्पष्टीकरण या अशा प्रकारे
आपण पाहू शकतो किंवा याला प्रस्तुत करू शकतो मागणी नियमाचे स्पष्टीकरण करत असताना. तर अशा प्रकारे ज्या ज्या वेळेस वस्तूची म्हणजे साखरेची मागणी कमी कमी होत जाते, ज्या त्या प्रमाणामध्ये साखरेची मागणी वाढत जाते, ज्या ज्या प्रमाणामध्ये साखरेची किंमत वाढत जाते त्या त्या प्रमाणामध्ये साखरेची मागणी कमी होत जाते. इकडे हा याचा कमी होण्याचा जो सिम्बॉल आहे तर हा इकडे वाढत जातो आणि हा इकडे कमी होतो तेव्हा हे इकडे मागणी काय होते हे वाढत जाते. यालाच मागणीचा नियम असे म्हणतात. आता हा मागणीचा नियम अंमलात आणण्यासाठी काही गृहित परिस्थिती घ्यावी लागत असते. मागणीचा नियम अंमलात आणण्यासाठी काही गृहित परिस्थिती घ्यावी लागत असते. त्या गृहित परिस्थितीचा विचार करूया. अन्यथा मागणी नियम लागू नाही होऊ शकत. या गृहित परिस्थितीमध्येच मागणीचा नियम कार्य करू शकतो. तर मागणीचा नियम गृहित परिस्थिती मागणीचा नियम लागू करताना कोणती गृहित परिस्थिती घेतलेली आहे, कारण त्या गृहित परिस्थितीमध्येच मागणीचा नियम कार्य करतो. अन्यथा हा नियम कार्य नाही करू शकत. काही गोष्टी असे असतात आपल्याला त्या मानाव्या लागतात आणि जर ह्या गोष्टी नाही मानल्या तर त्याचा विरुद्ध परिणाम आपल्याला आढळून येत असतो. या गृहित परिस्थितीवरच मागणीचा नियम अवलंबून आहे. पहिला आहे लोकसंख्या स्थिर. लोकसंख्या स्थिर मागणीचा नियम कार्य करत असताना लोकसंख्या स्थिर ठेवणं आवश्यक आहे, कारण लोकसंख्या जर स्थिर नसेल तर मागणीचा नियम कार्य नाही करू शकत. वस्तूची किंमत वाढली की मागणी कमी होते, पण त्याच्याबरोबरच लोकसंख्या वाढली तर वस्तूची किंमत कमी होऊनसुद्धा मागणी वस्तूची किंमत वाढली तर मागणी कमी होते, पण त्याचबरोबर लोकसंख्या वाढली असेल तर वस्तूची किंमत वाढूनसुद्धा मागणी कमी नाही होणार, उलट मागणीही वाढेल, कारण त्याच्याबरोबरच लोकसंख्याही वाढलेली आहे. आणि लोकसंख्या वाढली असल्यामुळे लोक अतिरिक्त लोकसंख्यावाले लोक त्या विशिष्ट वस्तूची मागणी करतील. म्हणून लोकसंख्या ही कशी असायला पाहिजे, स्थिर आहे या गृहितावर हा आधारित आहे. वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाली तर मागणी कमी होते, पण लोकसंख्या त्या कालावधीमध्ये कशी असायला पाहिजे, स्थिर. अन्यथा मागणीचा नियम आपल्याला अनुभवास येणार नाही आणि वस्तूची किंमत वाढली असता मागणी कमी न होता उलट वाढताना आपल्याला दिसेल. दुसरं आहे लोकांचे उत्पन्न स्थिर. लोकांचे उत्पन्न स्थिर लोकांचे उत्पन्न स्थिर आता याच्यामध्ये लोकांचे उत्पन्न स्थिर असणं आवश्यक आहे. ज्या कंडिशनमध्ये वस्तूच्या किमतीमध्ये वाढ होते तर मागणी कमी होते, पण त्याच कंडिशनमध्ये लोकांचे उत्पन्न वाढले असेल तर लोक काय करतील, वाढलेल्या वस्तूच्या किमतीमध्ये तिची मागणी कमी न करता उलट त्या वस्तू जास्त प्रमाणामध्ये खरेदी करतील, कारण त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे त्या कालावधीमध्ये. तर ज्या कालावधीमध्ये आपल्याला मागणीचा नियम लागू करायचा आहे त्या कालावधीमध्ये सर्वच उपभोक्त्याचे उत्पन्न हे कसे असायला पाहिजे, स्थिर असायला पाहिजे. जर वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाली तर मागणी कमी व्हायला पाहिजे, पण लोकांचे उत्पन्न त्या कालावधीमध्ये वाढले तर वस्तूच्या किमती वाढूनसुद्धा मागणी कमी न होता उलट वाढत जाईल आणि मागणीचा नियम कार्य नाही करू शकणार. तिसरं आहे उपभोक्त्यांच्या आवडीनिवडीत बदल. उपभोक्त्यांच्या आवडीनिवडीत बदल. आवडी निवडी स्थिर स्थिर असायला पाहिजे. ज्या कालावधीमध्ये आपल्याला मागणीचा नियम पाहावयाचा आहे किंवा मागणीचा नियम स्पष्ट करून दाखवायचा आहे त्या परिस्थितीमध्ये लोकांच्या किंवा उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी या स्थिर असायला पाहिजे. आता वस्तूची किंमत कमी झाली तर मागणी वाढायला पाहिजे हा मागणीचा नियम म्हणतो. वस्तूची किंमत कमी झाली तर मागणी वाढतो हा मागणीचा नियम म्हणतो, पण त्याच्याबरोबरच वस्तूची किंमत कमी झाली तर मागणी वाढायला पाहिजे, पण त्याबरोबरच लोकांच्या आवडीनिवडीमध्ये बदल झाला असेल तर त्या विशिष्ट वस्तूच्या कितीही किमती कमी झाल्या तरी पण लोकांची मागणी नाही वाढणार, कारण आता लोकांच्या आवडीनिवडीमध्ये बदल झालेला आहे. आता लोक काय करतात की त्या विशिष्ट वस्तू खरेदी नाही करत, आता दुसऱ्या प्रकारच्या वस्तू खरेदी करतात. म्हणजे लोकांच्या आवडीनिवडीमध्ये बदल होता कामा नये. जर मागणीचा नियम
आपल्याला कार्यान्वित करायचं असेल तर एका विशिष्ट परिस्थितीमध्ये. म्हणून ही परिस्थिती कशी असायला पाहिजे, स्थिर असायला पाहिजे. कारण वस्तूच्या किमती कमी झाल्या तर मागणी वाढायला पाहिजे, पण त्याचबरोबर लोकांच्या आवडीनिवडीत बदल झाला तर वस्तूच्या किमती कितीही कमी झाल्या तरी पण लोकांची मागणी वाढणार नाही, उलटी कमी होईल वस्तूच्या किमती कमी झाल्या. म्हणून लोकांच्या आवडीनिवडी आणि फॅशन्स या सर्व काय करायला पाहिजेत, ह्या सर्व स्थिर असायलाच पाहिजेत. पर्याय वस्तूच्या किमती स्थिर. नेक्स्ट आहे पर्यायी वस्तूच्या किमती स्थिर. काही गोष्टी अशा आहेत की ज्या ठिकाणी त्या पर्यायी वस्तू म्हणून मानल्या जात असतात, जसं गुळ आणि साखर या एक दुसऱ्याला पर्याय आहे. साखरेऐवजी गुळ आणि गुळाऐवजी साखर आपण यूज करू शकतो. चाय आणि कॉफी ह्या पर्यायी वस्तू आहेत. चायच्या ऐवजी आपण कॉफीचा यूज करतो किंवा कॉफीच्याऐवजी चायचा यूज करतो. आता आपण असं म्हणूया की कॉफीच्या किमतीमध्ये घट झाली तर कॉफीची डिमांड वाढते. कॉफीच्या किमतीमध्ये घट झाली तर कॉफीची डिमांड वाढेल, किंवा कॉफीच्या किमतीमध्ये वाढ झाली तर कॉफीची डिमांड कमी होईल. पण याच्याबरोबरच आपण म्हणतो की ज्या पर्यायी आहेत, जसं चहाच्या किमती आहेत, या चहाच्या किमतीमध्ये जर बदल झाला तर कॉफीच्या किमती कमी होऊनसुद्धा कॉफीच्या मागणीमध्ये वाढ नाही होणार. कारण चहाच्या किमती ज्या पर्यायी आहेत, ज्या चहाच्या किमती कमी झाल्या तर लोक चहाच्या ऐवजी कॉफीचा किंवा कॉफीच्या ऐवजी चहाचा उपयोग करतील आणि त्याच्यावरून आपल्याला मागणीचा नियम स्पष्ट करता येणार नाही. जसं गुळ आणि साखर सर्वात जास्त लोक काय करतात की साखरेचा यूज करतात. आता साखरेच्या किमतीमध्ये वाढ झाली तर मागणी साखरेची मागणी कमी होईल आणि साखरेच्या किमतीमध्ये घट झाली तर साखरेची मागणी वाढेल. आता साखरेच्या किमतीमध्ये वाढ झाली तर साखरेची किंमत साखरेची मागणी ही कमी होईल. साखरेच्या किमतीमध्ये वाढ झाली तर साखरेची मागणी ही कमी होईल. मग लोक कशाचा यूज करतील, गुळाचा यूज करतील. पण त्या ठिकाणी गुळाच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ झाली तर गुळाचा यूज करणार नाही साखरेच्या ऐवजी. मग काय करतील लोक, साखरेचाच यूज जास्त प्रमाणामध्ये करतील. मग कितीही किमती वाढू द्या, कारण लोकांना काय करायचं आहे, आपलं शौक पूर्ण करायचं आहे. चाय पिण्याची सवय आहे लोकांना आणि वस्तूच्या त्या साखरेच्या किमतीमध्ये वाढ झाली की आपण काय करतो, चाय प्यायचा म्हणून त्याला पर्याय म्हणून गुळाचा उपयोग करतो. पण साखरेबरोबर साखरेच्या किमती वाढल्या तर साखरेची मागणी कमी व्हायला पाहिजे. पण त्याचबरोबर आपण काय करू, साखरेच्या ऐवजी गुळाचा यूज करू. पण त्याचबरोबर गुळाच्या किमतीमध्ये वाढ झाली असेल तर आपल्याला आता साखरेच्या ऐवजी गुळाची मागणी करता येणार नाही, कारण गुळाच्या किमती वाढलेल्या आहेत. मग आपण काय करू, गुळाचा उपभोग न घेता आपण मग वाढलेल्या साखरेच्या किमतीमध्येच ज्या साखरेची मागणीसुद्धा वाढवू. तर अशा प्रकारचे ज्या काही पर्यायी वस्तू आहेत, या पर्यायी वस्तूंच्या किमती कशा असायला पाहिजेत, स्थिर असायला पाहिजे. तरच आपल्याला मागणीचा नियम कार्यान्वित करता येतो किंवा मागणीचा नियम लागू करता येतो. नेक्स्ट आहे परस्पर पूरक वस्तूच्या किमती स्थिर. आता परस्पर पूरक वस्तूच्या किमती ह्या स्थिर असायला पाहिजे. परस्पर पूरक म्हणजे एका वस्तूच्या शिवाय आपण दुसरी वस्तू वापरू नाही शकत. जसं पेट्रोल आणि गाडी ह्या दोन्ही वस्तू कशा आहेत, परस्पर पूरक आहेत, एक दुसऱ्यावर अवलंबून आहेत. एखाद्या विशिष्ट वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाली तर त्याचा त्या पूरक वस्तूच्या मागणीवर परिणाम होत असतो. तर या पूरक वस्तूच्या ज्या काही किमती आहेत ह्या पण स्थिर असायला पाहिजे. कारण पेट्रोलची मागणी तिकडे वाढत आहे पण इकडे गाडीच्या किमतीमध्ये वाढ झाली तर मात्र पेट्रोलच्या किमतीमध्ये घट झाली तरी पण पेट्रोलची मागणी वाढणार नाही. कारण इकडे त्याला पूरक असणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत, मोटारगाडी आहे किंवा मोटरसायकल आहे, याच्या किमती अतोनात वाढलेल्या आहेत आणि त्याच्या किमती वाढल्या असल्यामुळे लोक काय करतील, नवीन प्रकारच्या गाडी खरेदी करणार नाही. आणि नवीन प्रकारच्या गाडी खरेदी करणार नसल्यामुळे पेट्रोलची मागणी नाही वाढणार. त्याच्या किमती कितीही कमी झाल्या तरी पण लोकांना जेवढं जायचं तेवढंच जातील लोक. दिवसेंदिवस त्या वस्तूच्या पूरक वस्तूच्या किमती मागणीमध्ये वाढ का होते, कारण लोक नवीन नवीन प्रकारच्या गाड्या खरेदी करतात. आणि जर या पूरक वस्तूच्या किमतीमध्ये वाढ किंवा घट झाली तर त्याचा परिणाम त्याला दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर होतो. म्हणून मागणीचा नियम हा कार्य नाही करू शकणार. हवामान हंगाम यांच्यात बदल नाही
आता मागणीचा नियम कार्य करत असताना किंवा लागू करत असताना जो हवामान आहे किंवा एखादा हंगाम आहे एखाद्या विशिष्ट वस्तूच्या उपभोगाचा किंवा उपयोगाचा, या हंगामामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होता कामा नये. हवामानामध्ये बदल झाला तर त्याचा परिणाम वस्तूच्या मागणीवर होतो. जसं पावसाळ्यामध्ये छत्र्यांची मागणी कितीही त्याची किंमत वाढली तरी मागणी वाढत असते. आता काय झालं, पावसाळा निघून गेला, हा हवामान चेंज झाला, आता हिवाळा म्हणाला, आता छत्र्यांची किंवा रेनकोटच्या किमती कितीही कमी झाल्या असतील, मागणी नियम काय म्हणतो, किमतीमध्ये घट झाली तर मागणी वाढायला पाहिजे. पण आता विक्रेत्यांनी काय केलं की छत्र्या आणि रेनकोट यांच्या किमती एकदम कमी केल्या, पण लोक त्याची मागणी नाही वाढवणार, कारण हवामान काय झालं, चेंज झालं, बदल झालं, आता त्याचा उपयोग लोकांना नाही आहे, म्हणून त्याच्या किमती कितीही कमी झाल्या तरी मागणी नाही वाढणार. म्हणून काय पाहिजे की मागणीचा नियम लागू करताना हवामानामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होता कामा नाही, किंवा जो हंगाम आहे एका विशिष्ट वस्तूच्या वस्तूचा उपभोग करण्याचा एक विशिष्ट प्रकारचा हंगाम असतो आणि त्या हंगामामध्ये आपण पाहतो की त्या विशिष्ट वस्तूच्या किमतीमध्ये बदल झाला की त्याच्या मागणीमध्ये सुद्धा बदल होतो. पण त्याच्याबरोबर हंगामामध्ये जर बदल झाला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या विशिष्ट वस्तूच्या मागणीवर त्याचा परिणाम होतो. जसं लग्नामध्ये टोप्या घालणं लग्नामध्येच वापरल्या जात असतात किंवा नवरदेवाच्या ज्या काही टोप्या असतात त्या लग्नामध्येच घातल्या जात असतात. आता मला सांगा की लग्नाचा हंगाम हा निघून गेला आणि दुकानदारांनी काय केलं की त्या नवरदेवाच्या टोप्या किंवा ज्या काही टोप्या असतील त्या टोप्यांची किंमत एकदम कमी केली, लोक काही जबरदस्ती नवरदेव थोडी बनणार आहेत टोपे घेऊन, काय याच्यामध्ये हंगाम चेंज झालेला, आता लग्नाचा हंगाम नाही आहे. तर म्हणून या ठिकाणी आपल्याला असं हा मागणीचा नियम लागू करत असताना आपल्याला काय करावं लागेल की हंगामामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाही ही बाब स्थिर मानावं लागेल, तरच आपल्याला मागणीचा नियम लागू करता येईल, अन्यथा लागू नाही करता येत. वस्तूला कोणतेही प्रतिष्ठा मूल्य नाही, वस्तूला प्रतिष्ठा मूल्य नाही. कारण आपण समाजामध्ये एक प्रकारचा न्यूनगंड आहे किंवा समाजामध्ये अशा प्रकारचा एक भ्रामक कल्पना आहे की ज्या वस्तूच्या किमती जास्त त्या विशिष्ट वस्तूच्या खरेदीमुळे काय होतो की समाजामध्ये आपली प्रतिष्ठा वाढतो. आता आपण पाहतो की एखाद्याच्या अंगावर खूप सारे दागिने असतील तर आपण असा प्रकारचा अनुमान लावतो की हे जी व्यक्ती आहे किंवा ही जी लेडीज आहे ही लेडीज एक प्रतिष्ठित घरची असेल अशा प्रकारचा अनुमान आपण लावतो. तर त्याच्यामुळे काय होतं की या सोन्यांची मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करणं म्हणजे प्रतिष्ठा वाढते असा याचा अर्थ होतो. तर अशाच प्रकारचे काही वस्तू आहेत की ज्यांच्यामुळे प्रतिष्ठा वाढत असते. आपण एखाद्याच्या घरामध्ये गेलं, आपल्या घरामध्ये त्या वस्तू नाही आहेत आणि त्याच्या घरामध्ये त्या वस्तू असतील तर आपल्याला असं वाटतं की हा व्यक्ती जास्त प्रतिष्ठित आहे, कारण आपण ज्या वस्तूचा उपभोग नाही घेऊ शकत तो त्या वस्तूचा उपभोग हा व्यक्ती घेतो. म्हणजे त्या विशिष्ट वस्तूच्या खरेदी हे प्रतिष्ठित व्यक्तीच करू शकतात अशा प्रकारची एक कल्पना आपल्या डोक्यामध्ये असते. म्हणून अशा प्रकारच्या वस्तूच्या किमतीमध्ये ज्याच्या ज्या वस्तूच्या उपभोगामुळे प्रतिष्ठा वाढते असं जर मत लोकांच्या मनामध्ये असेल तर अशा प्रकारच्या वस्तूच्या किमती वाढल्या तर मागणी कमी नाही होत, उलट लोक काय करतात की त्या अधिक मात्रामध्ये खरेदी करतात, कारण त्याची खरेदी केल्यामुळे लोकांची समाजामध्ये काय होतं, प्रतिष्ठा वाढत असते.